नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी ची जाहिरात आली आहे. 1846 पदे आहेत आणि ही एक्झाम तुमची येत्या 1.5 महिन्यामध्ये होणार आहे. टीसीएस पॅटर्न नुसार ह्या एक्झामची तुम्हाला तयारी करायची आणि यामध्ये आता महत्वाच्या मुद्द्यावर तुमच्याशी बोलतो. बऱ्याच मुलांचे मेसेज, कॉल, आमच्या कमेंट पण आम्ही वाचतोय आणि इव्हन दो जेव्हा आम्ही बीएमसीला कॉल पण केले तर बीएमसी सुद्धा म्हणणं असं आहे की सर या बाबतीत भरपूर मुलांचे कॉल आमच्यापर्यंत आलेले आहेत. मग त्यांचा रिप्लाय काय तो पण थोडक्यात आपण जाणून घेऊया. त्यांचं म्हणणं काय, प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे म्हणजे काय, हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं ते पण सांगतो तुम्हाला. प्रमाणपत्र लागेल का, कसे आणि कुणाचे हवे, पहिले लागेल का हा प्रश्न आहे. कसे कुणाचे पुढचा प्रश्न आहे. गॅप पडलाय परंतु दिलेल्या कालावधीत पदवी पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, असे असंख्य प्रश्न आमच्यापर्यंत आले. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमात थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला बीएमसीने आम्हाला आपण आपल्या विद्यार्थ्यांना पण काय रिप्लाय दिले त्याचं मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून अनालिसिस करून देणार आहे. बिफोर दॅट तिकडे जाण्यापूर्वी आज शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसात 25% ऑफ आहे. कदाचित उद्यापासून हा ऑफ तुम्हाला मिळणार नाही. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये सगळी लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा, कोर्स डाउनलोड करा. कोर्स घेण्याचा शेवटचा दिवस 25% ऑफचा आहे. आजच बीएमसी 25 हा कोड वापरून ही बॅच जॉईन करा. ह्या बॅचला स्टार्ट झालेली आजपासून स्टार्ट झाली आहे. याचा पूर्ण शेड्यूल तुम्हाला तुमचा टेलिग्रामचा ग्रुप असेल ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचा, त्या ग्रुपवरती माहिती येत राहील. या बॅच बरोबर तुम्हाला कोर्स टोटली म्हणजे टेस्ट सिरीज टोटली फ्री असणार आहे. आता जाऊया एका एका मुद्द्याकडे. प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे म्हणजे काय, तुमचं दहावीची एक्झाम जी होती ही प्रथम प्रयत्नात असावी म्हणजे एकच वर्ष याला लागणार आहे. तुमची डिग्री पदवी जी असते, आता पदवी कुणाची कुणाची 3 वर्षाची असेल, कुणाची कुणाची 4 वर्षाची असेल, तरी त्याच वर्षात कम्प्लीट 3 किंवा 4 वर्षातच कम्प्लीट झालेली असावी. आता त्यांनी सांगितलंय पहिल्या प्रयत्नात. मग आता काही मुलांचे प्रश्न आहे की सर मला एटीकेटी लागली, मग आमचं काय. जर एटीकेटी लागलेली असेल, एटीकेटी तुम्ही जर या 4 वर्षातच सगळ्या जेवढ्या एटीकेटी फर्स्ट इयरला सेकंड इयरला लागली असेल पण 4 वर्षात तुम्ही कंप्लीट केलं असेल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता असं आम्हाला त्यांच्याकडनं कळवण्यात आलं होतं जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारले. आता काही मुलांना म्हणजे आम्हाला पण काही आमच्या टीमला पण त्यांनी उत्तर असे दिले एकदा की येस असं चालेल बा. दुसऱ्या परत कॉल केला तेव्हा त्यांनी सांगितलं नाही नाही तुम्हाला एक पण एटीकेटी नसेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे तेच कन्फ्यूज आहे अजूनपर्यंत जे टेलिकॉलरची टीम बसली. आता टेलिकॉलरची टीम तुम्हाला माहिती आहे हायर केली असते त्यांना 10-15-20 हजार एवढी पण जास्त झाली एवढी पेमेंट दिलं जातं आणि त्यांना हे कॉलवरती त्यांना सांगावं लागतंय. पण बऱ्याचशा वेळेस आम्ही जेव्हा कॉल करून प्रॉपर प्रश्न विचारला मात्र ते घाबरले आणि सर आम्हाला माहिती नाही आहे, अजून प्रसिद्धीपत्रक नाही आहे, आम्ही विचारून सांगतो, आमच्या टेक्निकल हेडला विचारतो. हे फक्त टेक्निकल हेल्पचं कॉलिंग नंबर आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना टेक्निकल काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकतो, बाकीच्या गोष्टी आम्हाला माहित नाही असंही त्यांनी सांगितलंय. मग एक्झॅक्टली हेल्पलाईन नंबर हेल्प करणार कशाची हा पण प्रश्न पडला. तरी पण आम्ही परत फोन करत गेलो. प्रत्येक वेळेस वेगवेगळी उत्तरं येत गेली. सुरुवातीला सांगितलं चालेल, नंतर काही वेळेस काही जणांना सांगितलं नाही चालणार. मग नेमकं करायचं काय, मुलांनी फॉर्म भरायचा कसा, याबद्दल प्रसिद्धी पत्रक यायला पाहिजे असं त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं. मॅडम लास्ट टाइम आमच्या मित्राने फोन केला तुम्ही असं उत्तर दिलं, आता असं उत्तर देत आहे. हो सर आम्हाला लास्ट टाइम अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही आहे, आम्ही कळवलेलं आहे, आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही हेडपर्यंत कळवल्या, आमच्या सिनियरपर्यंत कळवल्या, त्यांचं उत्तर आलं की आम्ही तुम्हाला कळवू असं ते सांगताय. म्हणजे अजूनही इथून प्रॉपर आन्सर आलेलं नाही. बरोबर पहिला. दुसरा मुद्दा, आता एटीकेटी मला माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतंय ही रितसर आहे. तुम्ही एटीकेट जरी असेल पण 4 वर्षात 3 वर्षात कम्प्लीट केलं असेल तर फॉर्म भरायला हरकत नाही. तुम्हाला डाऊट असेल तर कॉल करा. आणि अजून एक सांगतो, हवं तर लास्ट डेटपर्यंत 7 तारखेपर्यंत 7 सप्टेंबरपर्यंत वेट करा. ज्यांना फॉर्म भरण्यासंदर्भात स्वतःच्या पदवीबद्दल, दहावीबद्दल, डॉक्युमेंटबद्दल जर इश्यू असेल, त्यातल्या त्या जाचकाठी त्याच्याबद्दल इश्यू असेल, त्यांनी हवं तर काही दिवस थांबा. त्यांनी पण बघा फोनवर असं सांगितलंय सर 2-3 दिवस थांबा. तू माझ्याकडे व्हिडिओ आहे, ऑडिओ आहे त्याच्याकडे, तुम्हाला हवं तर माझ्या स्टेटसला मी ऑडिओ ठेवतो, युट्यूबला पण ऑडिओ टाकतो, घाबरू नका. तो ऑडिओ नीट आहे का, ते पण सांगतात 3-4 दिवस थांबा. सर प्रसिद्धीपत्रक येईल 3-4 दिवस थांबा, आम्ही कळवलेलं आहे, खूप कॉल आलेले आहे, आम्ही कळवलंय, तुम्ही 4-5 दिवस थांबा. सो मला असं वाटतंय ज्यांना डाऊट आहे त्यांनी थांबा, ज्यांचं क्लिअरच आहे त्यांनी फॉर्म भरून टाका. ओके, त्यानंतर प्रमाणपत्र लागेल का आणि कशी आणि कुठं लागेल. आता बघा प्रमाणपत्र त्यांनी फक्त सांगितलंय की प्रथम प्रयत्नात पास झालो याचं प्रमाणपत्र द्या. त्याचं फॉर्मॅट कसं आहे काय काहीच माहित नाही. लास्ट टाइम पण बोललो मी त्यांना, फोनवर पण बोललो मी त्यांना. मग त्यांचं म्हणणं असं की सर नाही तिथे लिहिलेलं आहे, आम्ही तेवढं सांगू शकतो, बाकी आम्ही काही सांगू शकत नाही. त्यांना म्हटलं फॉर्मॅट द्या आम्हाला कसं आहे. जसं तुम्ही लहान कुटुंबाचा फॉर्मॅट क्लिक करून तिथे दिलाय डाऊनलोड करायला, याचा पण द्या. तर तसं काहीच नाही सर म्हणे आमच्याकडे, आम्हाला एवढंच माहिती आहे, आम्ही विचारून सांगतो. दुसरं, कुणाचं आणि कुठून घ्यायचं, ते कसं असेल, कुणाचं आहे, कुठून घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर मी लास्ट टाइम बोललोय तो माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी फोनवर त्यांनी मला असं उत्तर दिलं. बघा उत्तर काय होतं त्यांचं, सेकंड क्वेश्चनचं आन्सर असं होतं सर तुम्ही 10th आणि पदवीचं
डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट जरी अपलोड केलं, डिग्री सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तरी चालणार आहे. अगदी तुम्हाला हाच फॉर्मॅट पाहिजे तसंच पाहिजे, दहावीच्या मुख्याध्यापकाचं पाहिजे, तुमचं दहावीचंच पाहिजे, तुमचं पदवीचंच पाहिजे, तेच तुमचंच कॉलेज पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही हे पण अपलोड केलं तरी चालतंय असं एकदा उत्तर त्यांनी दिलं. दुसऱ्यांदा विचारलं तर सर याच्याबद्दलचं PDF कसं, डॉक्युमेंट कसं असं काय, याची आम्हाला कल्पना नाही, आम्ही विचारून तुम्हाला सांगतो. तिसऱ्यांदा विचारलं तर नाही सर ते सर्टिफिकेट असतं, ते स्कूललाच मिळतं, ते कॉलेजला मिळतं, तिथून घेऊन या तुम्ही. चौथ्यांदा केलं तर सर त्यांच्या लेटर हेडवर पाहिजे, तुमच्या ब्लँक पेजवर नकोय, A4 साईजच्या पेपरवर नकोय, त्यांच्या लेटर हेडवर. अरे हे काय चाललंय नियम, मग मुलं कन्फ्युज आहेत ना, उगस मी असे आन्सर देतात. आता माझ्या माहितीप्रमाणे माझं फायनल आन्सर द्यायचं म्हटलं तर मला वाटतं असं करत नाही तुम्ही काय, तुमचं दहावीचं आणि पदवीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करून टाका. त्याच्यावरनं कळतं ना तुम्ही पहिल्या प्रयत्नात झालात की नाही, कळतं की तुम्हाला. सो तुम्ही सगळ्या सेमिस्टरचे पण अपलोड करायला लावताय डॉक्युमेंट, सो त्याच्यावरनं पण कळतं की तुम्ही फर्स्ट सेमिस्टर कधी केलं आणि लास्ट सेमिस्टर कधी केलं याच्यावरनं कळतंय. सो मला वाटतंय हे जे एक काढायच्या भानगडीत न पडता डायरेक्ट तुमचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड केलं तरी चालतं, कारण एकदा उत्तर असं आलेलं आहे तरी तुम्हाला वाटलं कन्फर्म कॉल करून घ्या. पुढे, गॅप पडलाय परंतु दिलेल्या कालावधीत पदवी पूर्ण झाली. आता हे पण प्रश्न मला काही विद्यार्थी मित्रांचे मैत्रिणींचे आलेले आहे, त्यांचं म्हणणं आहे सर मी 2011 पदवी चालू केली, म्हणजे 2011, 12, 13 आणि 14 संपायला पाहिजे 4 वर्षात इथपासून इथपर्यंत, पण मध्ये मी काय केलंय 2013 आजारी पडले होते, मी डायरेक्ट बंद केलं होतं, कॉलेज बंद केलं होतं, म्हणून मी 2015 पास आउट आहे. माहिती हा झाला त्यांचा गॅप, म्हणजे ऍक्च्युअली ते फेल झालेले नाही, गॅप घेतलाय. मग त्यांच्या म्हणण्यानुसार दिलेल्या कालावधीत म्हणजे काय, फेल न होता असे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरायला हरकत नाही असं मला वाटतंय. याच्यावरती प्रश्न विचारला तर त्यांना प्रॉपर आन्सर देताच आला नाहीये, काय करत असे विद्यार्थी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे ह्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही, हे माझं ओपिनियन सांगतोय, पण तरी कन्फर्म करण्यासाठी BMC कॉल कराच. आणि खूप चांगलं वाटलं जेव्हा मी कॉल केला, सर याच्या बाबतीत खूप प्रश्न आले आम्हाला, आम्ही आमच्या सिनियरकडे पाठवलंय, म्हणजे तुम्ही कॉल करताय, म्हणजे तुम्ही ऐकताय आणि तुम्ही सगळ्यांसाठीच कॉल करताय, चांगली गोष्ट आहे. सो परत कॉल करा, परत कॉल करा, याच्याबद्दल नक्की त्यांनी हा मुद्दा सिरियसली घेतलाच पाहिजे. पुढचा प्रश्न त्यांचा असं होता त्याच्या अगोदर, बघा काही विद्यार्थ्यांनी मला फॉर्मॅट पण पाठवलं, सर असं चालेल का, काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी त्यांच्या शाळेकडून असं घेतलंय 4-5 ओळींमध्ये लिहून, प्राचार्यांचा शिक्का असा ही शिक्का आहे, काही प्रॉब्लेम नाही, लेटर हेड पण आहे, काही प्रॉब्लेम असं जर तुम्हाला मिळत असेल तर घेऊनच टाका ना, अपलोड करा, पुढचं बघू आपण. असं नाही असं मिळालं, साध्या कागदवर मिळलं तरी ते अपलोड केलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही, ही काय फार मोठी गोष्ट नाही आहे, ही गोष्ट फार सिरियस नाही गोष्ट आहे. त्यानंतर बघा ABP महाजने पण हा मुद्दा लावून धरला होता, त्यांनी पण हा मुद्दा टाकला होता की अन्यायकारक अटी मागं घ्या, यशोमती ठाकूर यांनी दिला UPSC MPSC दाखला, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी केली, ते पण त्यांनी दिलेला आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या भरतीतील UPSC आणि MPSC मध्ये नसलेली अन्यायकारक अट मागे घ्या अशी ही मागणी ABP ने पण लावून धरली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा आयुक्त जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, त्यांना लेटर पाठवलं ते 21 ऑगस्टला, त्यांनी पण ही दखल घेतलेली आहे. सो तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे ही सगळ्या दखल प्रत्येक राजकीय अधिकारी, राजकीय पुढारी असतील, प्रशासकीय अधिकारी असेल, हे मनावर घेतील, अन्यथा घेणार नाही, हे चालू तसं चालू राहणार आहे. पुढे अजून मुद्दे आहेत, जसं की इथे स्वतः यशोमती ठाकूर यांनी सुद्धा ही पोस्ट केली होती ट्विटरवरती. आता रिप्लाय जर तुम्ही बघितले, रिप्लाय बघा, कॉल जेव्हा केले त्यांनी आम्हाला सांगितलं सर याच्याबद्दलच आमची मीटिंग चालू आहे, कशाबद्दल, की प्रथम सत्रात उत्तीर्ण झाल्याबद्दलचं काय करायचं, मीटिंग चालू आहे, असं पण त्यांनी उत्तर दिली बरं का. आता काही कॉल रेकॉर्ड नाही करू शकलो मी, त्यांनी उत्तर, मीटिंग चालू आहे याच्यावरती नक्कीच आम्ही मीटिंगमध्ये मुद्दा मांडलेला आहे आणि एवढ्या 2-3 दिवसामध्ये प्रसिद्धीपत्रक येऊन जाईल, असं पण त्यांनी कॉलवर सांगितलं. बघा तुमच्यापैकी कोणाला असा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये टाका, आणि तुमच्यावर कुणाकडे जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग मला पाठवा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत मी त्याला काय करतो, स्प्रेड करतो. माझा नंबर तुमच्याकडे असेल 94-20-12-44-44 ह्या नंबरला व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग पाठवा मला, मेल केला आणि नसेल तुमचा रेकॉर्डिंग तर परत कॉल करून रेकॉर्ड करा मला पाठवा, आणि प्रत्येक प्रश्न स्पष्ट स्पष्ट विचारा त्यांना, स्पष्ट स्पष्ट उत्तरं पण घ्या. उगस काय म्हणतो आपण, वेळ मारून देणं असे उत्तरं नकोय, मॅडम हे होणार आहे का, त्यांनी काहीतरी सांग, नाही सर मॅडम होणार आहे का, असं विचारा त्यांना, तो रेकॉर्ड करा. मेल केला आपण त्यांना, मेल त्यांनी एवढी एकच गोष्ट केली, मेलला काय उत्तर न देता फॉरवर्ड केला आहे, यांना केला मेल, त्यांनी त्यांना फॉलो केला, त्यांनी त्यांना फॉलो केला, म्हणजे सिटी कमिशनर असेल किंवा कमिशनर असेल, सिटीचे 4 कमिशनर, जे 4 अडिशनल कमिशनर, त्यांना एकमेकाला पाठवत आहे, उत्तर मात्र कुणाचं येत नाही अजूनपर्यंत, मेलला रिप्लाय नाही आहे, 48 तास होऊन गेले बरोबर. वृत्तपत्रांनी पण दखल घेतली, तुम्हाला आत्ताच दाखवलं काय वृत्त, ABP महाजन दखल घेतली, राजकीय व्यक्ती सुद्धा याची दखल घेतलेली आहे. सो हा मुद्दा लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरच्या बाबतीत आहे, लाखो विद्यार्थी या BMC च्या ॲडसाठी वाट बघत होते, लाखो विद्यार्थ्यांनी टायपिंग करून ठेवलंय मराठी इंग्लिश,
याच्यासाठी करून ठेवलंय आणि तुम्ही त्यांना फॉर्मच भरू देत नाही ह्या जाचाकडे टाकून. सो अशा ह्या मुख्य दोन अटी अजून पण अटी आहे. जसं की तुम्हाला माझे प्रोजेक्ट अफेक्टेड बद्दल प्रॉब्लेम आहे, दहावीला तुमचा बारावीला 100 गुणांचा मराठी इंग्लिश असावा. काही गोष्टी आम्ही मान्य करतो, काही गोष्टी आहे तुमच्या अखत्यारीत आहे किंवा त्याबद्दलचं काही ऍक्ट नियम वगैरे असू शकतात, पण ही प्रथम प्रयत्नात ही मेजर अट आहे, ही अट रद्द झाली पाहिजे, ही सगळ्यांनीच लावून धरलेली आहे. सो याबद्दल नक्कीच बीएमसीने विचार करावा आणि योग्य तो निर्णय द्यावा असं मलाही वाटतं. सो आतापर्यंतची अपडेट मी तुम्हाला दिली आहे. बीएमसी कडून लिखित स्वरूपात मेलला रिप्लाय नाही आहे, कॉल केला तर कॉलवर फक्त हो आम्ही बघतोय, करतोय, आमची मीटिंग आहे, शुद्धीपत्रक येईल, 2-3 दिवस थांबा, एवढंच उत्तर आहे. परत कॉल करावा तर सांगतात चालेल, एकदा सांगतात नाही चालणार, एकदा सांगतात याबद्दल आम्ही तुम्हाला फक्त टेक्निकल मदत करू शकतो, फॉर्म भरताना काय लागतं बाकी आम्हाला माहित नाही. परत विचारत सर तिथे जिल्ह्यात आहे तेच लागेल तुम्हाला, त्यांनाही प्रॉपर माहिती नाही असं एकंदरीत या सगळ्या कॉलवरून दिसतं. तुम्हाला काय अनुभवाला कमेंट मध्ये टाका आणि तुमचे कॉल रेकॉर्डिंग नक्की पाठवा माझ्या नंबरला 94-20-12-44-44 हा नंबर आहे, त्याला कॉल रेकॉर्डिंग पाठवा. ओके, एक कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला थोड्यात युट्यूबला टाकतो, तो पण नीट ऐकून घ्या. टेस्ट सिरीज तुम्हाला 299+ जीएसटी मध्ये अवेलेबल आहे. बॅच जर घेतली तुम्ही तर बॅच बरोबर ही टेस्ट सिरीज मोफत असणार आहे. अशा अजून टेस्ट सिरीज आपण काढणार आहोत, ही 10ची पहिली काढली, अजून टेस्ट सिरीज काढणार आहोत. टेस्ट सिरीज घेतल्यानंतर लगेच टेस्ट सिरीज तुम्हाला पहिली टेस्ट सिरीज फ्री आहे. आता कोणी जाऊन टेस्ट सिरीज फ्री मध्ये सोडून बघा, जर वाटलं तर पुढच्या टेस्ट सिरीज घ्या. पुढच्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल तुम्हाला आम्ही पाठवतो, अजून अपलोड झाला नाही आहे, टेस्टचं शेड्यूल मी तुम्हाला पाठवणार आहे आणि बॅच पण अवेलेबल आहे. या संदर्भात डिटेल्स माहिती या नंबरला कॉल करा, 88-85-25-117. सो आतापर्यंतचं अपडेट मी तुम्हाला दिलेला आहे, बऱ्याच जणांचे मेसेज आणि कॉल आहे, सर अपडेट काय, अपडेट काय, सांगा सांगा सांगा. प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटला पण ते येतो, सो सेपरेट एक व्हिडिओ घेतला तुमच्यासाठी. सो याबाबत अजून तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल की सगळ्यांनी परत आपलं ट्विटर कॅम्पेनिंग बघा, युट्यूब टेलिग्राम चॅनलला मी टाकलेलं त्याची लिंक, हा तर परत एकदा टाकतो टेलिग्राम चॅनलला, रिट्विट करा, कॉल करा. कॉल संदर्भातले सगळे कॉल नंबर हेल्पलाईन नंबर तुम्हाला देतो, मेल करण्यासाठी मेलचे सगळे आयडी तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला टेलिग्रामला टाकून देतो, त्यांना मेल करा. अर्ज तुमच्या आजूबाजूला जे राजकीय पुढारी असतील त्यांना सुद्धा अर्ज विनंत्या करा, त्यांच्या मार्फत बीएमसीला सुद्धा ही अर्ज विनंती गेली पाहिजे, याची सगळ्यांनी दखल घ्या. नक्कीच एवढ्या काही दिवसात याची बदल घडणं अपेक्षित आहे. आतापर्यंत यायला पाहिजे होतं पण अजून आता थोडासा प्रयत्न कमी पडतोय आपला, सगळ्यांनी परत एकदा प्रयत्न करूया. मी टेलिग्रामला परत सगळं अपडेट देतो, सगळ्यांनी ही गोष्ट तुम्ही पण करा, तुमच्या नातेवाईकांना पण सांगा. काही शंका असेल तर खालच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन कमेंटमध्ये नक्की टाका. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.